संभाजीनगरमध्ये रस्त्यावर कचरा टाकताना पकडलं गेल्यास 1000 दंड ठोठावला जाणार आहे, तर हॉटेल्स दुकानदार यांना याच्या बदल्यात दुप्पट फटका बसणार आहे. याचबरोबर मोठ्या संस्थांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर 20,000 दंड भरावा लागणार आहे. महापालिकेकडून ही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. पुणे आरटीओनं 698 वाहन चालकांचे परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. पुन्हा नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित वाहन चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दुचाकींना आग लावण्याचं मुंबई पुण्यातील घटनांचं लोण आता चंद्रपुरात पाहायला मिळत आहे. रामाळा उद्यानाजवळच्या पीएच नगर उच्चभ्रू वसाहतीत रात्री अज्ञातांनी दुचाकींना आग लावली. रात्री 2 पार्किंगमध्ये ठेवलेल्या 4 दुचाकींना आग लावण्यात आली. याबद्दलची तक्रार चंद्रपूर पोलिसांकडे करण्यात आली आहे. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी आर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी आर्थो प्लस. मुंबईत कुर्ल्यात बर्मा सेल लाईन झोपडपट्टीला भीषण आग लागली. कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगर मधील ही घटना आहे. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. आग पहाटे 5 लागली. 3 झोपड्या जळून यात खाक झाल्या. रायगडमध्ये जमीन खरेदीत एकाची फसवणूक झाली. उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्यानं कोट्यवधींची फसवणूक करण्यात आलेली आहे. या टोळक्यातील 5 जणांना माणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून 70% फसवणुकीची रक्कम वसूल करण्यात आली आहे. येवल्यामध्ये पोलिसांनी 1000 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत 3 अटक केलेली आहे. 1 दुचाकीही जप्त केली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे